नमस्कार, मी विकास चेडे गुरुजी, राष्ट्रीय प्रबोधन का सप्त गंजीरवाद। दिनांक 31 मे रोजी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे, परंतु यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीमुळे आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करू शकत नाही। परंतु त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने यावर्षी आम्ही ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या माहिती देण्याकरिता मी या ठिकाणी उपलब्ध झालेला। ही ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सर्वांकरिता खुली आहे। या वक्तृत्व स्पर्धेच्या संदर्भात काही नियम मी आपणास सांगत आहोत। या वक्तृत्व स्पर्धेकरिता आपणास दोन विषय दिले आहेत। या दोन विषयापैकी कोणत्याही एका विषयावर आपणास 5 मिनिटाचा व्हिडिओ घरीच बसून तयार करायचा आहे, आणि हा 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार करून आमच्या दिलेल्या क्रमांकावर आपणास व्हॉट्सअप करायचा आहे। आपण निवडलेल्या विषयाचा व्हिडिओ, आपलं नाव, आपला पूर्ण पत्ता, आपला मोबाईल क्रमांक यासह हा व्हिडिओ, ही संपूर्ण माहिती आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपणास पाठवायची आहे। व्हॉट्सअप क्रमांक आपणास स्क्रीनवर दिसत आहे। तसंच या संदर्भात ज्या विषयावर आपणास बोलायचे आहे ते विषयसुद्धा आम्ही या स्क्रीनवर आपणास दाखवत आहोत। तरी आपण त्या विषयाच्या संदर्भात व्हिडिओ बनवून आमच्याकडे पाठवावा। त्यानंतर आपले संपूर्ण व्हिडिओ आम्ही चिडे गुरुजी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करू। प्रकाशित केलेल्या व्हिडिओचं गुणदान या पद्धतीनं असेल की आलेल्या व्हिडिओला 20% लाईक आणि 80% परीक्षकांनी दिलेल्या गुणांनुसार त्या व्हिडिओला गुणदान करण्यात येतील, आणि यामधून 3 स्पर्धकाची निवड करण्यात येईल। पहिला स्पर्धकाला आम्ही जो प्रथम क्रमांकाचा स्पर्धक येईल गुणदानानुसार आणि त्याच्या आलेल्या लाईकनुसार, त्या स्पर्धकाला आम्ही प्रथम पारितोषिक 2000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1500 रुपये आणि तृतीय पारितोषिक 1000 रुपये याप्रमाणे रोख रक्कम त्यांच्या ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या क्रमांकावर पाठवण्याची व्यवस्था आयोजकाकडून करण्यात आलेली आहे। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्रसुद्धा पाठवण्यात येणार आहे। तरी या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं व त्यांना आदरांजली अर्पण करावी। आपले व्हिडिओ पाठवण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण दिनांक 29 मे पर्यंत आपले व्हिडिओ पाठवू शकता। या स्पर्धेच्या अधिक माहितीकरता आपण सप्तखंजीरीवादक सन्माननीय उदयपाल महाराज, तसेच गुरुदेव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप भोयर व चंद्रपूर जिल्हा समन्वयक गणेश चिडे यांच्याशी संपर्क करू शकता। तसंच आमच्या अधिकृत चिडे गुरुजी ऑफिशियल यूट्यूब चॅनल व चिडे गुरुजी ऑफिशियल फेसबुक पेजवर सुद्धा या स्पर्धेसंदर्भात माहिती मिळवू शकता। या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या क्रमांकावर सुद्धा संपर्क करू शकता। तरी आपणास मी या व्हिडिओद्वारे आपणास नम्र आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे यावर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने साजरी करू, अशी मी आपणास विनंती करतो। थांबतो।